लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। चौथी लाट कोविड ची सुरू झालेली आहे। आपल्याकडे पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येईल असं आपल्याला वाटलंच नव्हतं, परंतु दुसरी लाट आली आणि ती अतिशय गतीनं आली। आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे। डेल्टा नावाचा जो विषाणू आहे, म्हणजे मूल कोविडचाच विषाणूचा, त्यानं आपलं स्वरूप बदललेलं आहे। एकूण आपण जे त्याच्यावर प्रहार करतो त्या प्रहारातून वाचून जिवंत राहण्याचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय गतिमान आहे। अशा प्रकारची उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ असलेल्या लोकांच्याकडून ती माहिती मिळते आणि म्हणून तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना पुन्हा मी आठवण करून देतो की आम्ही सांगितलेले की साध्या कॉट्सची संख्या वाढवा, ऑक्सिजनच्या कॉट्सची संख्या वाढवा, ICU ची संख्या वाढवा, व्हेंटिलेटरच्या कॉट्सची संख्या वाढवा, औषधं मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करा आणि याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एकूणच मास्कचा वापर करण्यावर लोकांना अधिकारानं आणि आग्रहानं सांगणं, सोशल डिस्टन्स ठेवणं, वारंवार हात स्वच्छ करणे, सुदैवानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2021 याच्या अनुषंगानं जी केलेली एकूण कारवाई, तिचा फायदा कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून त्या ठिकाणी होत आहे। आपल्या शहरामध्ये अतिशय अद्ययावत ज्याला आपण नोड म्हणतो, नोड आहेत, गाव आहे आणि झोपट्टी आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये स्वच्छता ठेवणं वगैरे म्हणजे माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, मीच जबाबदार, ह्या गोष्टी ठीक आहेत, परंतु जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत काही खरं नाही। एकूणच सुरुवातीला लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांची क्षमता कमी होती, ती दिवसेदिवशी वाढत आहे आणि साधारणपणे डिसेंबर एंडपर्यंत आपल्या देशामध्ये शेवटच्या नागरिकाला लस उपलब्ध होईल असा माझा अंदाज आहे। हे काय मी काय अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही, पण जो एक ठोकताला आपण म्हणतो त्या अनुषंगानं डिसेंबर एंडपर्यंत आपल्या देशातील, राज्यातील आणि आपल्या शहरातील लोकांना, म्हणजे सिनियर सिटीजन, मध्यम वर्गीय आणि लहान मुलांना सुद्धा त्याचं लसीकरण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। एकूणच मी आज माननीय आयुक्त महोदयांना सांगितलं की मागच्या मीटिंगमध्ये त्यांना मी बोललो होतो, केंद्र सरकारच्या धोरणानुसार 75% लस ही केंद्र सरकारच्या मार्फत राज्याला, राज्याच्या मार्फत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पुरत त्याचं वितरण झालं आणि राहिलेली 25% लस ही खाजगी रुग्णालयामार्फत त्याचा वापर श्रीमंत लोकांकरता झाला। मी माननीय आयुक्तांना असं म्हटलेलं की बाबा कॉलनीतले लोक किंवा काही गावातले लोक ज्यांच्याकडे पैसा आहे ते 25% लसीपैकी लस घेऊ शकतात, त्याला काय बंधनं नाहीत। सुरुवातीला बंधनच नव्हती, म्हणजे कुठल्याही वयाच्या लोकांना ती लस देण्यात आली, परंतु 1.5 महिना लॉकडाऊनचा कालखंड, त्यावेळेला रोजगार बंद, नाका मजूर नाही, रिक्षा नाही, कन्स्ट्रक्शनची कामं बंद, वाहतूक बंद, अशा परिस्थितीमध्ये 1.5 महिन्यामध्ये पैशाची चणचण आणि जर का उद्याला जर विकत जर का त्यांनी लस घ्यायची झाली तर 5 लोकांकरता 5,000 रुपये एका पहिल्या टप्प्याकरता आणायचे कुठे। म्हणून माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे की तुम्ही महानगरपालिकेच्या फंडामधून कमीत कमी पिवळा कार्ड असलेल्या लोकांना, ज्यांचा पांढरा कार्ड आहे त्या लोकांना तुम्ही नका संधी देऊ, पण पिवळा कार्ड असलेल्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही लस देण्याच्या करता त्या खाजगी रुग्णालयाशी संपर्क करा।
आता बाबाशी मी असं म्हटलं की आता तुम्हाला पत्रकारांना किंवा मीडियाच्या लोकांना बरं वाटावं म्हणून मी बोललेलं नाही. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यामध्ये लोकांना सतर्क करण्याचं काम, जसे म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यंत्रणा किंवा स्वच्छता कर्मचारी हे लोक काम करतात, तशाच प्रकारची लोकांना अवेअरनेस देण्याकरता मीडियाचे लोक काम करतात. तर लस करण्याचा जो लस देण्याचा प्रश्न होता तो आता लस आपल्या नोव्हेंबर तरी पत्रकारांना लस पूर्ण झाली. परंतु यामध्ये एखादा जर पत्रकार दुर्दैवानं मृत झाला तर त्याला सुद्धा करोना योद्धा या स्वरूपात जरी तुमच्या महानगरपालिकेशी तो कनेक्टेड नसेल तर आपल्या शहरात राहणारा जर पत्रकार असेल तो प्रिंट मीडियातला, इलेक्ट्रॉनिक मीडियातला, सोशल मीडियामध्ये ज्यांच्या नोंद आहे अशा घटकांना सुद्धा त्याच्या कुटुंबाला भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. आणि ही आपल्या शहराच्या अनुषंगाने जर हा निर्णय घेतला गेला तर धाडसाचा निर्णय असेल. निश्चितपणे लोकांना धीर देण्याचा निर्णय असेल आणि त्याचं अनुकरण अन्य महानगरपालिका, राज्य सरकारमध्ये असलेली यंत्रणा आणि देशामध्ये सगळ्या यंत्रणांना जर या गोष्टीचा जर साक्षात्कार झाला तर निश्चितपणे एका आपल्या जीवनामध्ये एकूणच रिक्स धोका पत्करून काम करणाऱ्या लोकांना निश्चितपणे त्या ठिकाणी उघड्यावर त्यांच्या कुटुंबाला सोडलं जात नाही अशा प्रकारचा एक मेसेज त्या ठिकाणी पोहोचेल आणि निश्चितपणे एक प्रकारची निर्भयता निर्माण होईल अशा प्रकारची मागणी केली. नाही, आमच्या लोकांनी मागणी केलेली आहे की आमच्या भाजपचे रामचंद्र गर्दी 111 वॉर्डमध्ये आमचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की आम्ही सगळी यंत्रणा तयार करतो, तुमची लस घेऊन अधिकारी या त्या ठिकाणी आणि त्यांना लस लोकांना द्या. तर त्यांनी सांगितलं असं काही धोरण नाही, परंतु अशा प्रकारचं लसीकरण तुमच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे तशा प्रकारची क्लिप त्या ठिकाणी माननीय आयुक्तांना आमचे राजेश शिंदे यांनी दिलेले पत्र पण दिलेलं आहे. जर का ते धोरण नसेल तर ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे कुठल्या पक्षाचे स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारची चित्र दाखवले त्यांच्यावर कारवाई करून, नुसती फक्त म्हणजे शोकॉज नोटीस नाही, कारवाई करून सर्वांना मेसेज द्या की प्रशासनातले लोक हे कुठल्याही पक्षाचे प्रचारक नाहीत किंवा पक्षाचे अनुयायी नाहीत. माननीय आयुक्तांनी शब्द दिलेला आहे, याच्यावर कारवाई कर म्हणजे एकूण चौकशी करतो आणि कारवाई करतो. जर काय उद्याला नाही झाली तर आमच्या त्या लोकांनी सांगितलं आम्ही ते निदर्शन करणार कुठे महापालिकेसमोर, तर ती निदर्शने करण्याची वेळ येऊ नये, महापालिका आयुक्तांनी त्यावर कारवाई करावी आणि हा प्रश्न संपवा. नाही रे, आमच्या राजेश शिंदेने असं म्हटलेलं आहे की एका पक्षाच्या बॅनरखाली ती लसीकरण चाललेलं आहे, पक्षाचे कार्यकर्ते, प्रतिनिधी आणि अधिकारी सगळे एक सरमिसळ झालेली आहे. म्हणजे एकूण एक लोकशाहीमध्ये कुठल्या तरी पक्षाच्या एकूण महत्त्व वाढवण्याकरता किंवा एका व्यक्तीचं महत्त्व वाढवण्याकरता अशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणा राबवली जाणं हे आक्षेपार्ह आहे आणि म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याची गरजेचं आहे आणि त्यांनी मागितलेल्या मागणीला माझा पाठिंबा आहे. मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, जे नगरसेवक त्यांचा कालखंड जरी संपला असला तरी अजून नवीन नगरसेवक आलेला नाही, म्हणजे ते आमचे नगरसेवक आहेत असं मी म्हणतो, त्यांना मी सांगितलं तुम्ही मागणी करा आणि ते मागणी करताना कुठल्या वॉर्डमध्ये झाले त्याचं उदाहरण तुम्ही द्या आणि ती मागणी करून तुम्ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढच्या गोष्टी विधानसभेत किंवा रस्त्यावरून काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करू असं आमच्या त्या मागणी करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. ती बाब मी तपासून बघणार आहे. जर मंत्र्याचा दबाव एखादा माणसासाठी असेल तर ही महापालिका कुठल्या एका पक्षाची नाही, केंद्र सरकार जरी असलं तरी सर्व लोकांकरता आहे, राज्य सरकार असलं तरी सर्व लोकांकरता आहे आणि म्हणून विविध जर कोणाच्या मर्जी सांभाळण्याकरता या गोष्टी होणार असतील
तर ते करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निश्चितपणे मी करेन आणि कारवाई करून घेईन. नरे बाब अशी आहे की ज्या कोणाला जातील राजीनामा देऊन जावा ना कुठल्याही पक्षात जाणं, मग जोरदार काम करा असं माझं म्हणणं आहे. काय फरक पडते? असे बरेच शासकीय अधिकारी सेवेत असताना सस्पेंड झाले आणि पक्षात गेले, सेवेतून मुक्त झाल्यानंतर पक्षाची उमेदवाऱ्या घेतल्यात. आहेत ना उदाहरणं, काही उदाहरणं नाहीत असेच भाग नाही आहे. पण पूर्ण शासनाशी तुमचे संबंध तोडा आणि कुठल्याही पक्षाची तुम्ही कुठलं शिवबंधन बांधा, रामबंधन बांधा, काय बांधा ते बांधा, परंतु सेवेत असताना त्या गोष्टी करू नये असं माझं मत आहे. नाही बघा, आजच्या क्षणाला आपल्या महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये 42,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. खाजगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांना साधारण 99% शिक्षण निश्चितपणे जे सिलॅबसप्रमाणे मिळतं, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना 45% मिळतं. गेल्या वर्षीचा बॅकलॉग आणि ह्या वर्षीचा सिलॅबस याची पूर्तता करण्याच्यासाठी तुम्ही त्यांना लॅपटॉप द्या किंवा तुम्ही मोबाईल द्या. आपल्या बजेटच्या 30% खर्च शिक्षणाकरता, 50% आरोग्याकरता करता, अन्य ज्या काही बाबी आहेत याकरता राहिलेला पैसा खर्च करा. काही बिल्डिंगी नाही बांधल्या, मोठे काही ब्रिजेस नाही बांधले चालतील, परंतु आरोग्याचे प्रश्न आणि शिक्षणाचा प्रश्न आणि एकूण लोकांना अन्न वस्त्र निवाराच्या अनुषंगानं आरोग्य राहण्याकरता, म्हणजे स्वच्छता पाणी पुरवठा वगैरे या गोष्टी करण्याकरता त्या गोष्टी करा. नाही, मी आज त्यांना आठवण करून दिली की आमदार निधीतून 1 कोटी रुपये ऑक्सिजन प्लांट करता दिले, देण्यात आलेले आहेत आणि कलेक्टरकडे सुद्धा तशा प्रकारची एकूण वारंवार पत्रव्यवहार केला आणि तो पैसा फंड देण्याची त्यांनी ठरवलेला आहे. आता तिसरी लाट फार गतीने येण्याची शक्यता नाकारता येत नाही, जुलैमध्येच होऊ शकते. कोणी ऑगस्ट वगैरे सांगत असतात तर जुलैमध्ये आली तर काय म्हणे, म्हणून तो ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर तयार करा अशा प्रकारची सूचना त्यांना करण्यात आली. नाही नाही, बाबाशी आहे की आनंद सुताराने जो मुद्दा मांडला तो खरा आहे की नवी मुंबईचं मोरबे धरण हे नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाचं आहे. MIDC जो आपल्याला मिळणारा जो एक म्हणजे 15 MLD 30 MLD कोटा आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. एका ठिकाणी सुधाकर सोनावणे सांगितले, एक गावाचं नाव सांगितलं की त्या ठिकाणी 10 पटीनं पाणी पुरवठा होतो आणि अशा प्रकारचे आनंद सुताराचं म्हणजे लोकांना प्यायला पाणी नाही. म्हणून माननीय आयुक्तांना आम्ही म्हटलेलं की तुमच्या पाणी पुरवठा विभागाची बैठक घ्या, एकूण कुठल्या नोडमध्ये किती लोकसंख्या आहे, कुठल्या गावामध्ये झोपटी भागामध्ये, आणि त्याचं समान पाण्याचं वाटप होईल अशा प्रकारचे यंत्रांनी निर्माण करा सांगितलेलं आहे. आणि आनंद सुताराने अतिशय सौम्य शब्दामध्ये आणि योग्य शब्दात पार्लिमेंटरी शब्दाचा वापर करून त्यांनी त्या गोष्टीची मागणी केली आणि ती मागणी योग्य आहे. माननीय आयुक्तांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही त्याच्यावर गंभीर आहोत आणि आयुक्ताकडून ते अपेक्षा म्हणजे त्याचं सुधारणा होईल अशी मला अपेक्षा आहे. बघा, त्या ठिकाणी सागर नायकाने ती बाब मांडली, सुधाकर सोनाराने मांडली, आनंद सुताराने तो प्रश्नच मांडला, सूरज पाडलाने त्या अगोदर प्रश्न मांडला, JD सुतारांनी सांगितलं की मोरबे धरणाची पाईपलाईन त्याच्या शिवाजीनगरापासून 1 किलोमीटरवरून जाते, तिथं पाणी नाही आणि MIDCचं पाणी शेवटचं टोक हे शिवाजीनगर आहे, तर त्या एकूण म्हणजे मोरबे धरणाचं पाणी ह्या MIDCच्या इकडच्या दक्षिण भागाला मिळावं आणि मोरब्याचं आणि उत्तर भागामध्ये MIDCचं पूर्ण पाणी जावं अशा प्रकारची काहीतरी त्याच्यात एकूण सिस्टीम प्रॉपर तयार करून सगळ्यांना पाणी मिळेल याचा व्यवस्था करावी. आणि सर्व नगरसेवक इथं रवींद्र इथापेने तो प्रश्न मांडला, रजपाटलाने तो प्रश्न मांडला, जेवण सुताराने मांडला, आनंद सुताराने मांडला,
म्हणजे एकूणच प्रश्न असे की हे नगरसेवक जोपर्यंत नवीन नगरसेवक येत नाही तोपर्यंत हे नगरसेवक आहेत असं मी म्हणतो. कायद्याच्या भाषा काय असतील त्या कायद्याच्या भाषेला मी किंमत देत नाही. आणि म्हणून लोक आधी काही प्रश्न आला तर त्या ठिकाणी त्याचकडे लोक जातात. आणि म्हणून गांभीर्याने आता अजून आमचं म्हणणं आहे की कोणाचा अपमान करावा, कोणाची निर्भसना करावी, कोणाच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी हे सोबत नाही. परंतु काही लोकांना सवयच आहे, आम्ही स्पेशल आहोत म्हणून आम्ही काही करू असं नाही चालणार. ही लोकशाही आहे, हे भान तुम्ही सोडू नका. प्रत्येक वेळेला 10-15 दिवसांनी तुमच्याच पेपरला फोटो काय येतात चुकीची कामं केली म्हणून. जरा थोडीशी जनाची त्या मनाची थोडी तरी ठेवा. ओके सर, हिंदी में जानना चाहेंगे सर कि आज आपने आयुक्त से भेंट की, क्या मुद्दा था? नहीं नहीं, आयुक्त माननीय आयुक्त महोदय बांगर साहब से मैंने कहा कि तीसरी लहर कोविड की आने की संभावना बहुत ज़्यादा है, इसलिए ऑर्डिनरी बेड, ऑक्सीजन बेड, वेंटिलेटर बेड और आईसीयू का भी बंदोबस्त होना चाहिए, और सीनियर सिटीजन, मिडल्स एज के और बच्चे लोगों के लिए भी. तो दवा पानी यानी सब यंत्रणा ऑक्सीजन के साथ पूरी तैयार रखो, ऐसा मांग हमने उनसे किया. आज के तारीख में खाली फीस का कोई सवाल नहीं निकला. आज के तारीख में जो स्कूल के बच्चों को अपने नियमों में महापालिका में 42,000 स्टूडेंट्स है, उसमें से 45% का लोगों को खाली एजुकेशन मिल रहा है. गए साल में भी जो सिलेबस के मुताबिक एजुकेशन नहीं हुआ और ये साल का एजुकेशन उसकी सीमा पूरी करने के लिए लैपटॉप दो, मोबाइल फ़ोन दो. महापालिका का जो बजट है उसमें से 30% एजुकेशन में, 50% हेल्थ में, आरोग्य में ऑफर हो. कोई आदमी भी सवाल उठाएगा नहीं, क्योंकि ये शहर के जो भी कुछ गुण हैं वो अपडेट करने का ही मसला है. और इसमें मैंने उनको कहने के बाद उन्होंने वो एजुकेशन स्तर पर अच्छी सुधारणा करने का वादा किया है. नहीं देखिए, बात ऐसी कि श्री राज ठाकरे जी ने जो कहा है उनके मन को ऐसा लगा, उन्होंने कहा है, उसमें कोई अनुचित नहीं है. और जो प्रकल्पग्रस्त लोगों ने डीबा पाटिल जो यानी भारत स्तर पे नहीं तो देश स्तर पे उनका रिकॉर्ड हुआ है कि उन्होंने 12.5% के लिए जो कानून बनाया वो पूरे राज्य स्तर को लागू हुआ है. तो ऐसे नेता का नाम के लिए अग्र धरना प्रकल्पग्रस्त का कोई गुनाह नहीं. और कोई किसी का नाम लेने देने देने की किसने मांग की उसमें भी गुनाह नहीं. लेकिन सारासार विचार करके जो उचित है वो मांग पूरी करनी चाहिए. कभी नहीं देखिए, बात ऐसी कि हमारे परिवार से मैं तो थोड़ा बाहरी था. संजू नाइक, संदीप नाइक, सागर नाइक, ये तीनों को आंदोलन में सहभागी. डेमोक्रेटिक सिस्टम से मांग करना कोई गुनाह नहीं है. और अपने भारतवर्ष में डेमोक्रेसी है, विचार स्वतंत्र, भाषण स्वतंत्र, लिखन स्वतंत्र, इसके लिए कोई पाबंदी नहीं डाल सकता. तो जो लोगों ने मांग की है और जो लोगों को दिल को लग रहा है वो लोग मांग रहे हैं. हे बघा, मागच्या वेळेला जे आंदोलन झालं त्यावेळेला सोशल डिस्टन्स ठेवून मास्क घालून आंदोलन केलं, तर त्याच्यामधलं कुठे काही वाढ झाली असं काही ऐकायला आलं नाही. परंतु आपलं म्हणणं बरोबर आहे, लोकांनी सतर्क राहून प्रोटोकॉल कोरोनाचा पालन त्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. चला.